मुसळधार पावसासह वादळानं राजस्थान तसंच उत्तर प्रदेश राज्याला जबर तडाखा दिला. या नैसर्गिक आपत्तीत किमान 123 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. यापैकी उत्तर प्रदेशातल्या मृतांचा आकडा 70 असून राजस्थानमध्ये 38 जणांचा बळी गेलाय. उत्तर प्रदेशातल्या आग्रा जिल्ह्याला वादळाचा सर्वाधिक फटका बसला असून या जिल्ह्यात किमान 43 जणांचा मृत्यू झाला तर राजस्थानातल्या भरतपूर जिल्ह्याचं या नैसर्गिक आपत्तीत सर्वात जास्त नुकसान झालंय. भरतपूरमध्ये दगावलेल्यांची संख्या 19 इतकी आहे. उत्तर प्रदेशात 83 जण जखमी असून राजस्थानातल्या जखमींचा आकडा 100 इतका आहे. तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याची तसंच पिकांचं अतोनात नुकसान झाल्याचीही माहिती मिळते. यामुळे जनजीवन पुरतं ठप्प झालंय. वादळाचा जोर इतका तीव्र होता की तब्बल 100 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं वारं वाहत होतं. त्यामुळे अनेक ठिकाणी पत्र्याची छपरं उडून गेली तसंच विद्युत खांब देखील कोलमडून पडले. येत्या 36 तासांमध्ये राजस्थान आणि उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा वादळासह मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. गायीच्या दुधाला हमीभाव मिळावा यासाठी कोल्हापुरात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप करत सरकारचा निषेध नोंदवला. पाण्याच्या बॉटल इतकाही दर दुधाला नसल्यानं दर द्या नाहीतर फुकट घ्या असा संताप यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोफत दूध वाटप करण्यात आलं. याद्वारे आंदोलकांनी सरकारचं या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर शेतकऱ्यांनी दणाणून सोडला. यावेळी आंदोलकांनी गायीच्या दुधाला प्रतिलिटर 40 रुपये तर म्हशीच्या दुधाला 60 रुपये दर द्यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान जागतिक बाजारपेठेतील स्थिती आणि दूध संघाची स्थिती पाहता 27 रुपये दूध दर देणं सद्यस्थितीत शक्यच नसल्याचं गोकुळचे संचालक अरुण कुमार डोंगळे यांनी स्पष्ट केलंय. दुधाचे भाव पाडण्यापेक्षा सरकारने एकतर ग्राहकाला अनुदान द्यावं किंवा उत्पादकांना भाववाढ करून द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. उत्पादकाला प्रति लिटर दुधामागे 28 ते 30 रुपये लिटर उत्पादन खर्च लागतोय आणि शासन दुधाला अवघा 17 ते 18 रुपये प्रति लिटर भाव देत आहे. हे शेतकऱ्यांचं शोषण असल्याची टीका शेट्टी यांनी केली आहे. भेसळ माफियांवर सरकारनं कारवाई केली तर अतिरिक्त दुधाचा प्रश्न उरणार नाही असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत. दूध उत्पादकाचा उत्पादन खर्च जर बघितला तर तो 28 रुपयापासून 30 रुपयेपर्यंत आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन खर्च असताना 17-18 रुपयाला दूध देणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्या दूध उत्पादकाचं मोठं शोषण होतं की दुधावर जे अतिरिक्त दूध निर्माण होतं त्याच्यावर परिणाम का त्याच्यावर उपाययोजना म्हणून जे दूध भेसळखोर आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करा म्हणजे आपोआपच कृत्रिम दूध येणारं कमी होतं आणि अतिरिक्त दुधाचा प्रश्न काही प्रमाणात निकालात निघतो. विधान परिषद निवडणुकीत शिवसेना पुन्हा भाजपसोबत एकत्र आली असली तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेची भूमिका काय असेल हे बघायला थोडा अवधी द्यावा लागेल. सेनेची भूमिका बदलली तर आमची सरकारची विरोधातली लढाई थांबणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला दिलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना काय भूमिका घेते हे बघायला मला आवडेल. कालपर्यंतची परिस्थिती वेगळी होती, अजून काही काळ जाऊन द्यावा आणि मग त्याच्यावर निष्कर्ष काढता येईल. आपल्याला घाई गडबडीत निष्कर्ष काढणं गडबड होईल असं मला वाटतं आणि मला खात्री आहे की पूर्वीसारखं शिवसेना भक्कमपणानं शेतकऱ्यांच्या बाजूनं राहील अशी खात्री आहे. कोकण विधान परिषद निवडणुकीत उमेदवार देणार नाही मात्र शिवसेनेच्या उमेदवारालाही निवडणूक जिंकू देणार नाही असा इशाराच खासदार नारायण राणे यांनी दिलाय. त्याचवेळी नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठिंब्याचे संकेत दिलेत. नारायण राणे यांच्याकडे निर्णायक 96 मत आहेत. येत्या सोमवारी 7 मे रोजी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याबाबत सविस्तर भूमिका मांडणार असल्याचं राणेंनी सांगितलंय. त्याआधी नारायण राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या व्यूहरचनेच्या अनुषंगानं सविस्तर चर्चा करणार आहेत. उस्मानाबाद विधान परिषद निवडणूक मधील उस्मानाबाद बीड लातूरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपच्या वतीनं माजी मंत्री सुरेश धस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करताना मंत्री पंकजताई मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, खासदार सुनील गायकवाड, आमदार सुजित ठाकूर, आमदार भीमराव धोंडेंच्यासह इतर नेते मंडळही उपस्थित होते. परंतु कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर अनुपस्थित असल्यानं उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. दिवंगत भाजप खासदार चिंतामण वनंगा यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत भाजपनं दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त केली आहे. त्याचवेळी वनंगा कुटुंबियांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. खासदार चिंतामण वनंगा यांच्या निधनानंतर पालघरमध्ये पोटनिवडणूक होतीये आणि याच पार्श्वभूमीवर कुटुंबीय मातोश्रीवर दाखल झालं. त्यापूर्वी या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलत असताना वनंगा यांच्या पत्नी जयश्री वनंगा यांना अश्रू अनावर झाले. भाजपला फक्त 2 मतं मिळायची अशा परिस्थितीत चिंतामण वनंगांनी पक्ष वाढवल्याची आठवण वनंगा कुटुंबियांनी यावेळी करून दिली. आमचं म्हणणं मांडण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली, तसंच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची देखील वेळ मागितली, त्यांना मेसेज केले, परंतु आम्हाला त्यांनी वेळ काही दिली नाही. आमच्या कुटुंबासारख्या अशी परिस्थिती येते तर सामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर काय परिस्थिती येईल, म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टी सोडण्याचा विचार करत आहोत. वनगा परिवार बसलेले आहेत, मातोश्रीमध्ये मी त्यांचं स्वागत तर केलेलं आहे. घडामोडी आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. लोकसभेची पोटनिवडणूक चिंतामणराव आपल्यात आज नाहीत, त्यांच्यामुळे ती जागा पुन्हा एक खासदार तिकडे पाहिजे म्हणून ती पोटनिवडणूक होते. प्रश्न असा आहे की खासदारकीला खासदार हा एवढाच विषय नाही आहे. या परिवाराने माझ्याकडे ज्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि त्यांनी त्या लपवून ठेवलेल्या नाहीत, त्यांनी आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला त्या भावना सांगितलेल्या आहेत. विशेषतः चिंतामणरावांच्या नंतर त्या परिवाराची तशी कोणी विचारपूस केली नाही आणि एकूणच ज्या एका व्यक्तीने स्वार्थ न पाहता पक्ष रुजवण्यासाठी खस्ता खाल्ल्या, मेहनत केली, त्या परिवाराची जर काही अवस्था होत असेल तर मग त्या पक्षात आम्ही राहू इच्छित नाही. एक उद्वेग आहे त्याच्यामागे, एक वेगळा म्हटलं तर आक्रोश आहे. दरम्यान वनगा कुटुंबियांच्या शिवसेना प्रवेशानंतर मुख्यमंत्र्यांनी विष्णू सावरा यांना तातडीनं वर्षावर बोलवून घेतलं. तिथे जाण्यापूर्वी असा प्रसंग समोर येईल असं वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी जी 24 तासशी बोलताना दिली आहे. असं बघा, मी इथे महाराष्ट्रामध्ये काम करतोय, महाराष्ट्रामध्ये मंत्री आहे. आता हे मंत्रिपद सोडायचं ना लोकसभेला पोटनिवडणुकीला उभं राहायचं, ही कल्पनाही सहन होत नाही. पण शेवटी निर्णय आमचे वरिष्ठ घेत असतात. त्यांचा मुलगा होता, त्यांच्याच नावाची चर्चा चालू होती वरिष्ठावर, ती काय जाहीरपणे आम्ही सांगू शकत नाही, पण त्यांच्याच नावाचा विचार चालू असताना अशी घटना घडली, त्यांनी असं का गृहीत धरलं मलाही काय कळलं नाही. विधान परिषदेसाठी अखेर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली. बीड, लातूर, उस्मानाबाद जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली आहे, तर परभणीची जागा काँग्रेसकडे. बीड, लातूर, उस्मानाबादमधून राष्ट्रवादीकडून रमेश कराड निवडणूक लढवणार आहेत, तर लातूरची जागा पूर्वी काँग्रेसकडे होती, मात्र तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ती जागा आपले बंधू दिलीप देशमुख यांच्यासाठी घेतली होती. या बदल्यात काँग्रेसकडील परभणीची जागा राष्ट्रवादीला देण्यात आली होती. आता विलासराव देशमुख यांचे बंधू निवडणूक लढवणार नसल्यानं राष्ट्रवादीनं लातूरच्या जागेवर दावा सांगत काँग्रेसशी चर्चा न करताच त्या ठिकाणी रमेश कराड यांचा अर्ज भरला होता. काल रात्री दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होऊन लातूरची जागा राष्ट्रवादीकडे ठेवण्याबाबत निर्णय झाला, तर सध्या राष्ट्रवादीकडे असलेली परभणीची जागा पुन्हा काँग्रेसला मिळणार आहे. 3 विधानसभा पोटनिवडणुकीतही आघाडी झाली आहे. परंतु पलूस, पालघर काँग्रेसकडे, तर भंडारा, गोंदिया राष्ट्रवादी लढवणार आहे. महाराष्ट्र सदनासह अनेक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर
आज निर्णय येण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षकारांचे युक्तिवाद पूर्ण झाले. सर्वोच्च न्यायालयानं मनी लॉन्ड्रिंग कायद्यातील कलम 45 असंवैधानिक ठरवल्यानंतर भुजबळांच्या जामिनाची शक्यता आता निर्माण झाली होती. मात्र विशेष सत्र न्यायालयानं डिसेंबर महिन्यात त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. सर्वसामान्यांसाठी घरांची निर्मिती करणाऱ्या सिडकोनं गेल्या काही वर्षात घरांची उभारणी करण्याचा वेग मंदावला होता. मात्र आता सिडकोने येत्या काळात अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी बंपर लॉटरी काढण्याचा निर्णय घेतलाय. सिडको 5 वर्षात तब्बल 52,000 घरांची उभारणी करणार आहे. यातील 15,000 घरं पहिल्या टप्प्यात पूर्ण करण्यात येणार असून त्याची लॉटरी दसऱ्यापर्यंत घोषित करण्यात येणार आहे. खारघर, तळोजा, घणसोली आणि द्रोणागिरी या भागात सिडकोकडून या घरांची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये तळोजा इथे सध्या 10,000 घरांची उभारणीचं काम सुरू असून या वर्षाखेरपर्यंत इमारती बांधून तयार होणार आहेत. तर दसऱ्याआधी पहिल्या 15,000 घरांची लॉटरी सिडकोकडून लवकरच घोषित करण्यात येईल. राज्यातली दुसरी मेट्रो आता लवकरच धावणार आहे. मुंबई पाठोपाठ नागपूरचीही मेट्रो धावणार आहे. मेट्रोची प्री लॉन्च जॉय राईड आज होणार आहे. यापूर्वी 21 एप्रिलला एअरपोर्ट साऊथ ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत नागपुरातील मुकबधीर मुलं, वयोवृद्ध आणि अनाथ यांच्यासाठी मेट्रो रेल्वेनं प्री जॉय राईड आयोजित केली होती. आता त्यानंतर होणारी ही दुसरी जॉय राईड असणार आहे. एअरपोर्ट साऊथ, न्यू एअरपोर्ट आणि खापरी या स्थानकांदरम्यान या जॉय राईडचा आनंद लुटता येईल. पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये येत असाल आणि घोड्यावर बसण्याची इच्छा असेल तर आता हेल्मेट घालावं लागणार आहे. माथेरानमध्ये घोड्यांचा सर्रास वापर होतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून पर्यटक घोड्यावरून पडून अपघात होण्याच्या घटनेत वाढ झाली आणि या घटना पाहता माथेरान पोलिसांनी पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अश्वचालकांना हेल्मेट सक्ती केली आहे. त्याला अश्वचालकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत हेल्मेट वापरण्यास सुरुवात केली आहे. जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असल्यानं पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेलेल्या 70 वर्षीय महिलेचा पाय घसरून दुर्दैवानं विहिरीत पडून मृत्यू झालाय. महिलेच्या डोक्याला जबर मार लागल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात 800 अधिक गावात तीव्र पाणी टंचाई आहे. त्यातच जिल्ह्यातील जामनेर, बोदवड, पारोळा, अमळनेर या तालुक्यातील काही भागात पिण्यासाठी देखील पाणी मिळत नाही. अशा स्थितीत जामनेर तालुक्यातील शेंगुळा गावातील नर्मदा आढाव या गावातील इतर महिलांसोबत पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेले असता पाय घसरून डोक्याला गंभीर मार लागल्यानं त्या जागीच ठार झाल्या. गडचिरोली पोलिसांनी चकमक झालेल्या बोरिया गावात हळुवार फुंकर मारली आहे. 40 नक्षली टिपलेल्या या गावात पोलिसांनी एका मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यात आसपासच्या 5 गावातील नागरिक सहभागी झाले होते. नक्षली दहशत संपताच गावानं आपल्या पिण्याच्या पाण्याची ज्वलंत समस्या पुढे रेटली आणि पोलिसांनी जलद प्रतिसाद देत अवघ्या 12 तासात गावात बोरवेल खोदून पंप बसून पाणीपुरवठा सुरू केला. यानिमित्तानं गावातील गरजू आदिवासींना विविध दैनंदिन वस्तूंचंही वाटप करण्यात आलं. आगामी काळात या गावात अनेक विकास कामं राबवण्याचीही गरज व्यक्त झाली आहे. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात असलेल्या भटानं गावात पाणीपुरी खाल्ल्यानं 40 जणांना विषबाधा झाली आहे. या ग्रामस्थांना उलट्या आणि मळमळण्याचा त्रास जाणवू लागला. यापैकी काही जणांवर शिरपूरमधल्या कॉटेज रुग्णालयात आणि इतर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळते. पिंपरी चिंचवडमधील आकुर्डीच्या यमुनानगरमध्ये लुटीची घटना घडली आहे. LIC च्या कॅशरकडून 22 लाख रुपये लुटण्यात आले. दुपारी 1:30 सुमारास हा प्रकार घडला. लुटीचा थरार CCTV कैद झालाय. महेश पाटणे असं या कॅशरचं नाव आहे. नागपूरच्या रामनगर चौक परिसरात दिवसाढवळ्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. राजेश यादव असं मृतकाचं नाव आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास रामनगर चौकात राजेशचा फेरीवाल्याबरोबर काही कारणास्तव वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात फेरीवाल्यानं राजेशवर धारदार शस्त्रानं वार करून पळ काढल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. दरम्यान फेरीवाल्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून नदीपात्रातल्या मगरींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. एका संथ नदीपात्रावरून हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं हे दृश्य घेण्यात आलंय. यामध्ये सुरुवातीला एक मगर दिसते आणि त्यानंतर काही क्षणात शेवाळानं भरलेल्या नदीपात्रात तुफान हालचाल होते. मगरींचा भला मोठा झुंडच दिसू लागतो. अंगाचा थरकाप उडवणारं हे दृश्य महाडच्या सावित्री नदीतील असल्याचं सोशल मीडियावर पोस्ट होत आहे. मात्र हे दृश्य सावित्री नदीतील नाही,
काहींच्या म्हणण्यानुसार हे दृश्य मगरींसाठी प्रसिद्ध असलेल्या गुजरातमधील विश्वामित्र नदी पात्रातील असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र याला अद्याप कुठलाही दुजोरा मिळालेला नाही. पासष्टावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीत पार पडला. अभिनेते विनोद खन्ना यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं असून मुलगा अक्षय खन्नानं हा पुरस्कार स्वीकारला. तर श्रीदेवी यांना मरणोत्तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मॉम या सिनेमासाठी प्रदान करण्यात आला. श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर, खुशी कपूर आणि पती बोनी कपूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. न्यूटन या हिंदी सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर नागराज मंजुळे दिग्दर्शित पावसाचा निबंध याला सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला. दिव्या दत्ताला इरादा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरून रणकंदन सुरू होतं ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अखेर सुरळीत पार पडले. माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्याच हस्ते पुरस्कारांचं वितरण पार पडलं. पुरस्कार घ्यायला जाणार नाही असं म्हणणारे सगळ्या कलाकारांनी पुरस्कार स्वीकारले. मराठी कलाकार मंदार देवस्थळी प्रसाद ओक यांनी हे पुरस्कार स्वीकारणार नाही असं सांगत सकाळी सरकारवर टीका केली होती. पण यांच्यासह निपुण धर्माधिकारी अविनाश सोनावणे या सगळ्या कलाकारांनी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारले. फक्त मोहरक्याचे दिग्दर्शक अमर देवकर त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. देवकरांनी पुरस्कारावर बहिष्कार टाकला. फक्त 11 पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते वितरित होणार होतं आणि इतर पुरस्कार स्मृती इराणींच्या हस्ते होणार होते. याला कलाकारांचा विरोध होता. गेल्या 64 वर्षांमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपतींनीच प्रदान केलेत. यंदाच्या वर्षी मात्र पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या व्यतिरिक्त इतर मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. ट्विटर या सोशल नेटवर्किंग वेबसाईटनं आपल्या सगळ्या युजर्सना पासवर्ड त्वरित बदलण्याचं प्रसिद्धीपत्रक जारी केलंय. स्टोअर्ड पासवर्डच्या इंटरनल लॉगमध्ये बग आढळल्यानं ट्विटरनं हे प्रसिद्धीपत्रक जारी केलंय. आतापर्यंत एकाही ट्विटर अकाउंटचा मिसयूज झाल्याची तक्रार आलेली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सगळ्या युजर्सनी त्यांचा स्टोअर्ड पासवर्ड बदलावा असं सांगण्यात आलं आहे. सध्याच्या घडीला ट्विटरवर जगभरात 330 दशलक्ष युजर्स आहेत. कोलकातानं चेन्नईवर 6 गडी राखून विजय मिळवला. कोलकात्याच्या शुभमन गिल आणि कर्णधार दिनेश कार्तिक यांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर हा विजय मिळवता आला. या पराभवामुळे चेन्नईला अव्वल स्थान गमवावं लागलंय. तर कोलकात्याचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचलाय. T20 क्रिकेटमधील आव्हान संपुष्टात येण्याची नामुष्की ओढवलेल्या मुंबईचा सामना आता पंजाबशी होणार आहे. मुंबईनं आतापर्यंत खेळलेल्या 8 लढतींमधील 2 लढतीस जिंकल्या असून 6 लढतींमध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलंय. त्यामुळे आता मुंबईला आपलं अस्तित्व कायम राखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विजय साकारावाच लागणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.